नमस्कार 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 मंडळी मंडळी आज मी तुमच्यासाठी एक म्हण घेऊन आलो आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ही म्हण ऐकली देखील असेल. तर मंडळी, घोडी मेली ओझ्याने आणि शिंगडू मेले तिलपट्याने अशी मराठीत म्हण आहे. म्हणजे घोडीचा मालक घोडीवर ओझा राखून घर ते बाजार असं चक्र मारायचा आणि शिंगडू अशिंगडू करून घोडीचं फिरलू म्हणजे मागे येणं झालं करायचं. एक दिवस काय झालं माहितीये का, घोडीच्या मालकानं घोड्यावर एवढं वजन टाकलं की घोडी आतळीच पडली हो, आणि परिणाम स्वरूप घोडी मेली आणि शिंगडू पण मेलं. पडला असेल प्रश्न ते कसं काय आणि याचा इथं काय संबंध पाहिजे मंडळी, तर मग पहा. आम्हाला ठाऊक तुम्हा हवा आहे काही बोलू नका गंगा, काही बोलू नका घेऊ राऊन पाठवले आहे. सो व्हाट मॅडम, माझी पेन्शन केस तुम्ही
सूचना आली आहे तर तेव्हा जरा आपण वेल सी मिस्टर कुलकर्णी मी आता कॅलेंडरचा चार्ज घेतला आहे तेव्हा तुम्ही मला नेक्स्ट वीक मध्ये भेटा त्याचं कसं आहे ना मला तुमच्या डॉक्युमेंट्स परत चेक करावे लागतात हो मॅडम मी संपूर्ण कागदपत्र दिलेले आहेत अहो तर तुम्ही आहे मॅडमना विचारा अहो त्यांना काय विचारा आली मुली शाळे आता मी तुमचे केस हाताळणार आहे ना ठीक आहे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांना भेटावं लागेल यू मे प्रोसेस दिस कुलकर्णी भेटतोच हा कुलकर्णी साहब टेंशन लेते हो जाएगा आपका मैं आपको एक पते की बात करता हूँ आप हमारे बड़े साहब को मिलिए सकते हैं आप बड़े डॉक्टर साहब से आप उनसे बात करो कल से आपकी पेंशन कल से समझे समझे मरे जे अमा गळू हा साहेब या होय आलो हा साहेब बघा ये आपले कुलकर्णी साहब तू जरा समजा म्हणजे काय ते समजावू का राव चलो मदर ना हम चाय तलब करा दे चलो आई और नाच कभी ले लियो का चलो ओ साहेब हम मैं को ना नहीं यार ऑफिस मध्ये झालं पण चहा पण पिऊन देत नाही राहून जाऊ माझ्या पेन्शनचं काय तुमची पेन्शन त्याचं किस्स आहे त्याच्या टेबलला दिसलं मॅडम त्याचे फळ पेस्ट मोठा ना देऊन तुम्ही करताय त्यांची चेष्टा असं आहे होय तुम्ही म्हणतोय मला तुमच्या साहेबांना भेटावं लागेल ओके नो प्रॉब्लेम एवढं सांगतो मी कसं आहे इथं तो बसू कसं आहे इथं हो साहेब आतो का यस कमी नमस्ते साहेब शिपाई मैडम शासकीय नियमाप्रमाणे काम करताना खरंच खूप अडचणी असतात आणि सरकारी का उशीर होणार एवढं असतो का कुठं कुठे बघूया घडू घडू आणि ही काय वेळ आहे का चहा प्यायची ही चुकी कामं तुम्ही आला मला सरांनी बोलवलंय बात तो बिल्कुल सही है मैडम को आपके सभी डॉक्यूमेंट्स फिर से चेक करने होंगे एक पेन्शन धारक आहे आणि नियमाप्रमाणे पेन्शन मिळणे हा त्यांचा अधिकार आहे
कारण आजही त्यांचे कुटुंब त्यांच्या पेन्शनवर अवलंबून आहे. परंतु शासकीय अधिकारी गरजवंतास अक्कल नसते यावर तुमचा पुरेपूर फायदा घेत सर्वसामान्याचा शारीरिक आर्थिक आणि मानसिक प्रकारे छळ करून वाहत्या गंगेमध्ये हात घेऊन घेत आहे. आता तुम्हीच सांगा हा भ्रष्टाचार खरंच भेटेल का? अगदी ते जनलोकात गेलं आल्यावर देखील